मेंढपाळांना मेंढी चराईचा प्रश्न लवकरच मार्गी लावू पशुधन विमा योजनेचं कार्यक्षेत्र वाढवण्यात येणार असून मेंढपाळांना पशुधन विमा योजनेच्या कार्यक्षेत्रात आणू अशी ग्वाही वनराज्य मंत्री दत्ता भरणे यांनी दिली आहे. तसंच धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक योजना या समाजासाठी राबवण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही भरणे यांनी दिली आहे. मंत्रालयातल्या दालनात मेंढपाळांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आयोजित बैठकीत त्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. बैठकीला नागपूरचे प्रधान मुख्य वन संरक्षक कल्याण कुमार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. राज्यमंत्री भरणे म्हणाले की मेंढपाळ आणि वन विभागाच्या संघर्षाची तक्रार वारंवार येते. हे लक्षात घेता वन विभागाकडून मेंढपाळांवर वन क्षेत्रात मेंढपाळांनी सराई करण्याकरता बंदी आहे. तरीही शासनाकडून बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त मेंढपालन व्यवसायाला प्रोत्साहन देणं आणि कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढपालन करणाऱ्या मेंढपाळांना शेडचं बांधकाम आणि मोकळ्या जागी पिण्याचं पाणी, चारा, बियाणं, बहुवार्षिक गवत प्रजातीचे बियाणं उपलब्ध करून देण्याबाबत योजना तयार करावी. या योजनेची व्यवहार्यता तपासून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. मेंढपाळांना देण्यात येणाऱ्या पशु धन विमा योजनांचं कार्यक्षेत्र वाढवण्याबाबत वरिष्ठ स्तरावर याबाबत बैठक घेऊन लवकरच निर्णय घेण्यात येतील. शासनाकडून मेंढपाळांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व्हावी यासाठी लवकरच विभागस्तरीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल असंही भरणे म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सध्या राज्यात 73 तालुक्यात फिरतं पशुचिकित्सालय आहे. लवकरच 80 तालुक्यात ही सुविधा वाढवण्याचा शासनाचा विचार आहे. फिरतं पशुचिकित्सालयासाठी 1962 हा टोल फ्री क्रमांक आहे. त्याचा लाभ मेंढपाळांनी घ्यावा असं आवाहन राज्यमंत्री यांनी केलं आहे.